नमस्कार, मी अरुण गोडबोले. मराठीतला पहिला सुपरस्टार ज्याला म्हणताय असा लक्ष्मीकांत बेर्डे याची आज स्मृतिदिन आहे. त्याला मी सर्वजण विमान लक्ष्या म्हणायचो. त्या लक्ष्याचे आज श्रद्धांजली वाहण्याकरता मी हा व्हिडिओ छोटासा करतोय. मी सिनेमा निर्मितीत उतरलो 86 साली. कशासाठी? प्रेमासाठी पहिला पिक्चर केला तेव्हा लक्ष्याची गाठ पडली ती. अर्थात तो त्या सिनेमात माझ्या नव्हता. नशिबांच्या वेळा मात्र त्याला आम्ही अप्रोच झालो आणि त्यामध्ये त्यांनी काम उत्तम केलेलं होतं. आणि अर्थात तो एक छोटा रोल होता, त्या मेन रोल नव्हता. त्यानंतर मी धुमाकूळ निर्माण करताना त्याला भेटलो की त्यात त्यांनी आणि अशोक सर यांनी काम करावं अशी आमची इच्छा होती. तेव्हा तो म्हणला मी तयार आहे, पण अशोक सर तुम्ही तारखा विचारा. कारण तो अतिशय लक्षात तेव्हा बिझी होता. जवळजवळ बहुतेक सर्व मराठी चित्रपट जे चालू असतील प्रोडक्शन त्यात तो काम करायचा. पण आमचं ते काही गणित जमलं नाही आणि त्यामध्ये तो लक्ष नव्हता. पण जे चित्रपट चालू असताना पुढच्या वेळा मात्र जेव्हा बंडलबाज आम्ही सिनेमा केला तेव्हा त्याला विनंती केली की गेस्ट आर्टिस्ट म्हणून तो थोडा मला काहीतरी वेळ दे, एका 2 दिवसाचं शूटिंग किंवा 2-3 सीन का आपण करूया. तर तो म्हणा ठीक आहे, मी करतो. म्हणलं बांधण्याचं काय? म्हटलं गोडोस, आपण आता बरेच वेळा भेटलो आहे आणि तुमच्याबद्दल मला सगळी माहिती आहे. तुमच्या इथे पिक्चर मी कामही केलं आहे, तेव्हा मानधन मला काय नको, 1 रुपया तुम्ही दिला तरी चालेल, मात्र आपण रात्री आज मला पार्टी तुम्ही द्या. ठीक आहे, पार्टी दिली. पण तोपर्यंत आमच्या त्या स्क्रिप्टमध्ये असे लक्षाचे काही सीन दिलेले नव्हते. मग मी शिवराज बोर्डेंनी पटका दिलेली होती तेव्हा त्याची संमती गृहित धरून मी 1-2-3 सीन लक्षात देतात वाढवले. आणि लक्षात येईल असे जे सीन आहेत, पण त्यांना इतकं बिझी शिडलं होतं की तो केव्हा वेळ करणार आहे आम्हाला कळेना. मग असं होतं होता सगळं चित्रपट बाकी संपायची वेळ शूटिंग तेही त्याचे सीन बाकी होते. मग तेव्हा वैद्यसाहेब त्या सिनेमाचं डायरेक्शन करत होते, एन एस वैद्य. मग त्या तो म्हणा वैद्यसाहेब मी तुम्हाला बरोबर सांगतो, काढून देतो कोण कोण माझ्याबरोबर आहेत त्याचं. तर विजय चव्हाणे, प्रशांत दामले. तर ठीक आहे म्हटलं मी असं करतो, आज माझे शूटिंग उद्या आहे फिल्म सिटीमध्ये, तिथं त्याला मी बोलून घेतो आणि आपण पहिला एक सीन तिथे करूया. पण त्यामुळे त्याला मी विचारलं नाही अजूनही आणखी नाही म्हणलं मी बोलतो, मी सगळं करतो. आणि एक सीन त्यांनी तिथे केला, दुसऱ्या सीनच्या वेळी असंच केलं, तिसऱ्या सीनच्या वेळी असंच केलं. स्वतः जबाबदारी होती त्याला बोलून. आणि मग नंतर झाल्यानंतर चित्रपट तो आमचा पूर्ण झाला, रिलीज झाला, लक्षाच्या म्हणजे लक्षाने हशाही घेतलं त्यामध्ये. आणि त्या लक्ष असल्यामुळे कविता पण एकदा पायगुण म्हणा चांगले पैसे मिळाले मला. मग मी नंतर त्याला भेटायला परत भेटलो एकदा की मला लक्षा तुला पैसे किती द्यायचे नाही, म्हटलं तुम्ही दिले की मला 1 रुपया. मी एवढा मोठा मानतो म्हणजे म्हटलं नाही अरे असं नाही, आता तू काहीतरी इतक्या मोठ्या आर्टिस्ट तू आहेस, लोकांच्याकडनं किती पैसे येतो मला माहीत आहे, पण मला नक्कीच सांग ना. नाही म्हटलं ते असून दे, तुम्ही काही देऊ नका मला. पण मी बळेबळे काही रक्कम त्याला दिली. असून दे म्हटलं तुम्ही दिले म्हणून मी ठेवून देतो, वाणीचं आहे म्हणलं मी. म्हटलं अरे तू वाणी असतं मी कोकणस्थ आहे ना, मी उगीच देणार नाही, पण मला फुकट तुझे श्रम घ्यायला नको ना. मग त्या घरी मी गेलो होतो नंतर 2 दिवस. आणि नंतर पुढच्या चित्रपटात राम रहीम जो आम्ही केला त्यात त्याला बऱ्याच सीन्स होते. तेव्हाही त्यांनी हे सांगितलं मला, मी फक्त माझ्या वेळेने वेळ देतो तुम्हाला, काम काढून देतो, मला मानधन 1 रुपया आज रात्रीची पार्टी. ठीक आहे असं ठरलं. पण लक्षाचा अभ्यास इतका असायचा की त्या सिनेमाचे सीन आणि सीन त्यांनी स्क्रिप्ट वाचल्यानंतर त्या डोक्यात होते ते सीन किती आहेत. आणि तो तारखाच मिळेल होता, आमचं पाकीज काम चालू झालं. मग एक दिवस फोन आला, म्हणजे वैद्यसाहेबांना फोन आला, त्यांनी मला सांगितलं की आपण साताराच मुहूर्त करतो आहे सिनेमाचं हे पुढचं शेड्यूल. हो म्हणलं साताराला करतो. मग लक्षाचं शूटिंग आहे, तो जब्बार पटेल एक पिक्चर करतो आहे विदुषक म्हणून, ते साताराला शूटिंग आहे. तर तो म्हणला की तो तुमच्याशी बोलतो फोनवरती. म्हणजे ते घ्यायचा फोन आणून म्हटलं गोडवत आहे मी साताराला जब्बारचं शूटिंग करतो आहे, त्यालाही गोडबोडच म्हणतो आहे म्हणला. तेव्हा त्या दिवसात शूटिंग आहे तर माऊलीला, तेव्हा संध्याकाळी मी रिकाम आहे 6 नंतर, ते 6 ते 12 असं आपण त्यातले 2 सीन रात्री काढू शकू, 11 नंबर आणि 17 नंबर. मग इतकं त्या डोक्यात गणित बघतं बसलं होतं. म्हणून ठीक आहे म्हणजे त्यामुळे तुम्ही तयारी करा आणि बरोबर माझ्या कोण आर्टिस्ट आहेत त्यांच्याशी मी बोलून घेतो.
त्याची तिथे व्यवस्था केली, तो आला बरोबर, आम्ही राधिका नर्सिंगहोममध्ये शूटिंग केलं, ते सीन काढले, असे ते पुढचे सीनसुद्धा असेच काढून घेतले. म्हणजे प्रोड्युसर म्हणून मला काही ताप नाही. आता त्यात गाणं एक होतं, दोन गाणी लक्षावरती होती. एक गाणं तर तो आणि प्रिया बेर्डे यांचं पूर्णपणे सॉंग होतं, दिलरुबा तू माझ्या अल्ला असं एक गाणं होतं आणि ते थिएटर सॉंग होतं. पण ह्याच्या तारखा इतका तो बिझी रात्रंदिवस शूटिंग करणारा, जर बाकी सगळं संपत येणार पण लक्षात तू तारीख केव्हा देणार. मग तो वैद्यजवळून फोन करायचा, दाऊदचा फोन आला का, ते वैद्या म्हणजे अहो दाऊद कुठला मला फोन करतो आहे, नाही नाही सातारचं दाऊद म्हणते गोडबोले, तो तिथनं फोन करतात ते आपल्या सगळ्यांना पळायला होता. तो म्हणे त्यांचा फोन आला होता तुला तारखाचं काय, तर तो म्हणला असं मी अकलूचं शूटिंग करतो आहे 3 दिवस, काहीतरी असं तारीख मला लक्षात नाही आता, बुधवारपर्यंत मी अकलूजला आहे आणि अकलूजला बुधवार रात्री माझं पॅकअप होईल, गुरुवारी सकाळी मी मुंबईला येतो आहे. तर आपण रवींद्र नाट्य मंदिर तुम्ही 2 दिवस बुक करा, गुरुवार शुक्रवार, ते आपण स्टेज सॉंग सगळे पूर्णपणे 2 दिवसात काढून टाकू. आणि तो खरोखरी बुधवारी रात्री शूटिंग जमलं काहीतरी 10-11 वाजता, रातोरात येऊन मुंबईला आला. मुंबईला सकाळी 9 वाजता शिफ्टला हजर झाला आणि गुरुवार आणि शुक्रवार मिळून त्या संपूर्ण गाण्याचे 3 अंतरे, त्याचं ड्रेस चेंज हे सगळं करून ते शूटिंग पूर्ण त्यांनी 2 दिवसात करून दिलं. आणखीन एक गाणं शिल्लक होतं, ते तो आणखीन दुसरी एक हिरोईन आणि विजय चव्हाण असं एक गाणं होतं, ते आणि ते विजय चव्हाण आणि त्याची हिरोईन. आता हे गाणं कसं करणार, ते चौघेचे डेट्स पाहिजेत ना, पण लक्षात सारखा इकडनं तिकडे पळतो, एका वेळा 70-70 पिक्चरमध्ये काम करत होता, प्रचंड मेहनत करायचा आणि काटेकोर काम म्हणजे त्या डोक्यात बरोबर विषय बसलेला, स्क्रिप्ट बसलेली असायची, प्रत्येक पिक्चरची डायलॉग बसलेले असायचे. मग तो म्हणला आता मी काय म्हणणार, केव्हा करणार तू हे, याच्यावरची राम रेमच्यावरची गोष्ट आहे. मी म्हणलं आता मी काढतो बरोबर, वेळ काढतो, तुम्ही काळजी करू नका. आता 7-8 दिवसानंतर त्या वैद्य फोन आला, मी दिल्लीला आहे म्हणलं आणि या शनिवारी मी येतो आहे, आता तुम्ही असं करा म्हणलं आरेचे जे गार्डन आहे तिथे आपण हे गाणं काढून घेऊया. तर आदल्या दिवशी जे विजय चव्हाण त्याच्याबरोबरच्या हिरोईनचे जे सीन आहेत ते सगळे तुम्ही काढा. आणि शनिवारी मी सकाळी आलो की दिवसभरात आपण माझे आणि माझ्याबरोबरचे हिरोईन जे तिचे सीन काढू आणि आमचे जॉईंट जे सीन आहेत ते रविवारी काढू. म्हणले अरे मी विजय चव्हाण आणखी त्याच्याबरोबर मला वाटते त्यात विजय चव्हाण सॉरी प्रशांत दामले आणि किशोरी शहाणे असे बहुतेक होते, म्हणजे त्यांच्याशी बोलायला पाहिजे, मला प्रियाला बोलायला पाहिजे, म्हणजे सगळ्यांशी बोलून घेतो मी, म्हटलं तुम्ही काळजी करू नका. आणि लक्षात सगळ्यांची इतका सहकार्य करायचा ना की कुठल्या आरपीसी त्याला काही नाही म्हणायचं नाही. आणि म्हणजे सुबलदा मी सांगतो म्हणला, सगळं त्यांनी स्वतःहून स्वतःच प्रोड्युसर आहे असं अरेंज केलं, दिल्लीहून ठरल्याप्रमाणे आला, शूटिंग केलं, 2 दिवसात ते गाणं पूर्ण केलं. म्हणजे असं बघितलं तर दिसणार नाही, सुबलदानी इतकं ते सरकारने टेकिंग छान केलं आहे आणि आमचे कॅमेरामन लवंदे आणि वैद्य साहेबांचं आहे, त्यामुळे इतकं सुरेख झालं आहे की असं लक्षात नाही धावपळी केलं आहे. आणि लक्ष असंच कायम प्रेमळ होता. पण पुढं तब्येत आणि ओव्हर वर्क कराळच्या नाट्यसंमेलनात तुम्हाला शेवटचा भेटला, वाकूला एक नमस्कार केला, म्हणजे वय जास्त ना आम्ही सिनियर ना, मला लक्ष काय आहे, कारण त्या रामरेमच्या असं पैशाचं विषय नको, मला 1 रुपया तुम्ही दिला आहे, तुम्ही बळेबळे देईन ते पैसे घ्यायचा गप्प बसायचा. पण म्हणजे माणसं जपणारा माणूस होता आणि संबंध जपणारा, सर्व कलाकारांशी जपणारा. जेव्हा सुबलदाला हार्ट अटॅक आला तेव्हा पैसे मी काही पाठवले, तर लक्षात म्हणलं अरे गोडबोले साहेब नवीन इंडस्ट्री आहेत, ते काम हे करतायत, आपल्याला लाज वाटत नाही का. ते मी स्वतः सगळ्या आर्टिस्टकडून पैसे गोळा केले, सुबलदाला लागेल ती मदत त्यांनी केली, असा दिलदार लक्षात होता. त्याला मी भेटलो, मला असं वाईट वाटलं बघून की संध्याकाळ झाली असं वाटायला लागलं त्या करिअरची. आणि खरोखरी पुढे थोड्याशा तो गेला उमद्या मनाचा कलाकार, अतिशय साध्या बॅकस्टेज आर्टिस्टमधून काम सुरू करून यायला गेलेला, मराठी हिंदी सगळीकडे गाजलेला, टायमिंगवरती त्याचा परफेक्ट टायमिंग, टायमिंग सेज उत्तम, लोकांना अतिशय प्रिय असणारा, तितकाच प्रिय वागणारा असा लक्ष कायम मनात राहील असा लक्ष मराठी रसिकांच्या आम्हा सर्व सहकाऱ्यांच्या कायम मनात राहणार लक्षात, त्याला मनपूर्वक श्रद्धांजली.